पुण्यातील एमआयटी संस्थेच्या विश्वशांती गुरुकुल शाळेतील वादग्रस्त अंतर्वस्त्र नियमावली प्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चौकशीचे आदेश दिलेत. विद्यार्थ्यांचा गणवेश कसा असावा हे ठरवण्याचा अधिकार शाळा प्रशासनाला आहे, मात्र त्यांची खास करून विद्यार्थिनींची अंतर्वस्त्र कशी असावीत याबाबत शाळेनं नियमावली बनवली होती, त्यावर अनेक पालकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. या प्रकरणाची गंभीर दखल सरकारनं घेतली असून आता चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, काय नेमके आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिलेले आहेत? विनोद तावडे यांनी त्यांच्या शालेय शिक्षण विभागाला या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. अर्थात ही चौकशी कधीपर्यंत पूर्ण करायची, किती दिवसात पूर्ण करायची, किंवा त्यानंतर कारवाई करताना थेट कारवाई राज्य सरकारला या सगळ्या प्रकरणात करता येणार आहे का, असेही मुद्दे या निमित्ताने उपस्थित झालेत. मात्र याबद्दल सविस्तर बोलणं मात्र शिक्षण मंत्र्यांनी टाळलंय. असं असलं तरी झालेला प्रकार गंभीर असल्याचं सांगत त्यांनी तत्काळ या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत. धन्यवाद अमित आपण दिलेल्या या माहितीबद्दल.